मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे 4 तारीख. बघता बघता बाळाला आहे ना 6 महिने पूर्ण झाले. त्याचं अन्नप्राशन वगैरे पण करायचं आहे. मला भरपूर कमेंट यायच्या की तू अन्नप्राशन वगैरे केलं नाही का, पण त्याला तेव्हा 6 महिने पूर्ण नव्हते. सो त्या तोपर्यंत काही विषय नव्हता, पण आता छान असं करणार आहे. लगेच नाही, 1 आठवड्यानंतर करणार, पण खूप छान करणार आहे. त्यानंतर त्याचं जावळसुद्धा काढायचं आहे. माझी इच्छा होती की त्याचं तिरुपती बालाजीला जाऊन छान असं हे करावं, पण नाही पॉसिबल त्या गोष्टी, कारण एवढ्या कोणाला सुट्ट्या नाही आहेत. सो मग त्याचा मामा येईल 9 तारखेला. मग मामा आला की सगळे मामा येतील आणि त्याचा जावळचा प्रोग्राम होईल. त्यानंतर शिरोची यात्रासुद्धा आहे. म्हणजे ह्या पुढच्या गोष्टी आहेत त्या होतील. अन्नप्राशन हे सगळं ते आल्यावरच करणार आहे, कारण खूप छान अशी थीम करायची आहे अन्नप्राशनची म्हणा किंवा जावळची म्हणा. व्यवस्थित फोटोग्राफर करून फोटोशूट, त्यानंतर व्हिडिओ शूट ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे मला वाट पाहायला लागते, कारण मला एकटीला या सगळ्या गोष्टी मॅनेज नाहीत होणार. आणि त्यानंतर म्हणजे आज थीम करायचं चाललेलं, त्यासाठी कस्टमाईज केकची ऑर्डर पण दिली होती, पण गावातले ते नाही आहेत, त्याच्यामुळे मग तो केकसुद्धा नाही मिळणार. मग असं ठरवलं की आज छोटीशी थीम करूया, त्यानंतर जेव्हा शूटला जाऊ, कारण जावळच्या आधी ह्याचं छानसं केसां ह्याचं जे पोटातले केस आहेत त्याचं छानसं शूट करायचं आहे. मग तेव्हाच केकची पण म्हणजे 6 मंथची एक फक्त आठवड्याचा तर प्रश्न आहे, त्याची छान असं केक कस्टमाईज करून, म्हणजे नाही का तो हाफ केक असतो, तो हे करून त्याची छान अशी थीम करूयात आणि त्याचं शूट पण करूयात. तर हे असं ठरलेलं आहे. त्यामुळे आज आहे ना सिम्पल शूट होणार आहे, जे की मी आता आल्यानंतर दाखवेल. आता सध्या चाललेलो आहोत आम्ही लोणनला. म्हणजे लोणन मी आधी पण सांगितलेलं की ह्याची जी लहान मुलांची ट्रीटमेंट असते, म्हणजे ह्याची जन्मल्यापासूनची ट्रीटमेंट आहे तिथं चालू होती. ह्याला सर्दी बंगालमध्ये असताना झाली. आता त्या गोष्टीला नाही म्हटलं तरी 3 आठवडे पूर्ण होतील, पण ह्याची सर्दी काही गेलीच नाही आणि जाईनाच. म्हणजे सर्दी सारखं त्याचं नाक पॅक, म्हणजे पॅकच आहे. मग ते एक दाखवून आणते, कारण ते नाही का ते छाती कुठं भरली काय गच्च झाली तर उगच नको ते मागं लागेल. त्यामुळे त्या सुद्धा गोष्टी मी क्लिअर करते. त्याचप्रमाणे 6 महिन्याचं इंजेक्शन पण असतं बाहेर ना, गाड्यांचा आवाज भरपूर येतो, ते पण एक चौकशी करते. सगळ्यात मेन म्हणजे त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन आणणं. ह्याची सर्दी माझ्यासारखी एकदा आली की जाणंच नाही. माझी पण सर्दी महिनाभर म्हटलं तरी जात नाही. तर चला आता बाकी सगळं आवरलेलं आहे. मावशी दादा वहिनी तिकडून सगळे येत आहेत, मग त्यांच्यासोबतच जाणार आहे. मावशीचं काय काम आहे वेगळं, वहिनींचं दिदी, म्हणजे प्रत्येकाचे आपापले काम आहेत. तर तिथं गेल्यानंतर तो ब्लॉग कंटिन्यू होईल. सगळ्यात मेन म्हणजे मी हॉस्पिटलच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा करत नाही. मला वेगळं काय वाटलं मी लगेच जाऊन दाखवून येते. त्यानंतर आता त्याला काय काय खायला प्यायला द्यायला पाहिजे त्यासुद्धा गोष्टी विचारेन, कारण आता त्याला 6 मंथ पूर्ण झालेले आहेत. सो मग ते जे सांगतील त्या गोष्टी फॉलो करायचं. आता सध्या ज्यूस वगैरे ह्या सुद्धा गोष्टी विचारणार आहे आणि जसं जसं डॉक्टर सांगतील ते तुम्हाला आल्यानंतर क्लिअर करणार. तर चला आता जाऊयात, ह्याने ह्याचं आवरते थोडंसं. जसं ह्याला कळायला लागलंय ना तसा हा हॉस्पिटलला गेलाय आणि गपचूप बसलाय. असं कधीच झालं नाही. त्याला कंटिन्यू वाटतं की त्याला बाहेर फिरवावं आणि दादाचं ते काम चालू होतं. मी निवांत बसले होते आणि तो त्याला बाहेर फिरवत होता, वेगवेगळ्या गोष्टी दाखवत होता आणि तो एन्जॉय करत होता. क्लियांश त्याला नाही बसलेला आवडत. फायनली आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत. 2 नंबर आहेत आमच्या. मी बंगालमधून कंटिन्यू कॉल केला होता, पण आम्हाला काही कॉलला अटेंड भेटत नाही. आता ती कंप्लेंट डॉक्टरांकडे करायची. बघा डॉक्टर काय म्हणतात त्यानंतर सांगतो. डॉक्टरांनी विचारलं सर्दी म्हणजे नक्की काय झालंय आणि ते काय मला सांगता येत नाही, पण एवढं वाटत होतं की त्याची छाती गरगरतीये. त्यानंतर त्याला नाकातून क्लिअरली श्वास घेता येत नाही, पण डॉक्टरांचं असं म्हणणं झालं की तो पूर्णपणे ओके आहे. जेव्हा जेव्हा मी घेऊन जाते तेव्हा तेव्हा हा असाच रिप्लाय भेटतो. पण म्हटलं ना मी हॉस्पिटलच्या बाबतीत कधीही कोणताही हलगर्जीपणा करत नाही. श्रेयांश गेला तिथे मस्त खेळला, डॉक्टरांसोबत फोटोज क्लिक केले,
ते म्हटले बाळाकडं बघून वाटत नाही पण की याला काय झालंय किंवा हा किरकिर करतोय. जवळजवळ तिथं त्याने 15-20 मिनिटं हे एन्जॉय केला, मी काही इन्क्वायरी केल्या आणि नंतर आलो. एवढा कोऑपरेटर असाय. चलो बाय बाय. जसं डिलिव्हरीसाठी गेलते तिथल्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या नर्स ब्लॉग पाहत होत्या आणि तिथं सुद्धा खूप सपोर्ट भेटला. म्हणजे एक प्रकारे म्हणतो ना, ब्लॉगिंगच्या थ्रू खूप लोकांशी नातं जोडलेलं आहे. म्हणजे ज्यांना मी ओळखत नाही त्यांच्याशी सुद्धा पर्सनली जोडलेलं आहे. तिथं गेल्यावर पण मला खूप, म्हणजे एक म्हणतो ना आपण, एक आधाराची गरज असते त्या क्षणाला, तर असतेच असते, तो भेटला. आणि इथं आल्यानंतर सुद्धा अगदी यांच्याकडून पण भेटतो. म्हणजे त्या ब्लॉग बघत होत्या ते मला आज गेल्यावर कळलं. मागे एकदा दोनदा कमेंट्स आलत्या पण नक्की कोणते माहीत नव्हतं. सो तिथलंही म्हणजे त्यांनाही बाय बाय केला, कारण आता नाही परत येणार, कारण तर तो ओके झाला तर काय यायची गरज नाही. मग त्यानंतर पुढची कामं गेलो, मावशीला घ्यायच्या होत्या मिरच्या. त्या मावशीच्या चालेपर्यंत मस्तपैकी आईस्क्रीमचा आनंद घेतला, आईस्क्रीम म्हणजे गोळा. त्यानंतर घरी आलो, कारण घरी येऊन काम करणं काय कोणाचं म्हणजे स्टॅमिना नव्हता. प्रत्येकाने आपापले वडापाव वाटून घेतले आणि खायला सुरुवात केली. वडापाव खातो आणि त्यानंतर मग जो त्याचं बर्थडे सेलिब्रेशन आहे ते करतो. मस्तपैकी वडापाव झाल्यानंतर श्रियांशनी आणि त्याच्या दिदीने, म्हणजे त्याची मावस बहीणच, हां, त्याच्यासोबत त्यांचे छानसे फोटोज क्लिक झाले. कारण या दोघांनी कट केला, कृष्णही होता पण तो लेट होता, कारण त्याचं खेळण्यात जास्त लक्ष होतं. आणि बाळाचं लक्ष होतं केककडे, कारण त्याला तो ओढायचा होता. बास त्याचं एकच ध्येय असतं, ते म्हणजे ओढणे आणि इकडं तिकडं करणे. त्याच्या पलीकडे त्याला असं मोकळं काय दिसलं आणि त्यांनी ते व्यवस्थित ठेवले, असं कधी झालं नाही. हात नाही पोचला तर पायाने ढकलून देतो, पण देतोच देतो. आणि शेवटी त्यांनी सगळ्यांनी मिळून ती खालची गोधडी खराब केलीच. तर हे सुद्धा छान असे क्लिक केलेले फोटोज. मी म्हटलं ना, फोटोज एक मेमरी क्रिएट करतात. मी म्हटलं बघता बघता कधी 6 महिने पूर्ण झाले, समजलं सुद्धा नाही. आणि बाळाला फक्त केक ओढायचा होता, खात तर नाही पण ओढून त्याचं काही नाही का, इकडं तिकडं करणे एवढंच. त्यानंतर म्हणजे हॉस्पिटलमध्ये काय काय सांगितलं हे मी एका स्पेशल ब्लॉगमध्ये सांगेनच, की म्हणजे काय सांगितलं किंवा काय नाही. आता आपण बाळाला पाणीही देऊ शकतो, त्यानंतर म्हणजे खीर कशी बनवायची कसं नाही हेही सांगितलं. तर ती मी एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्वतः बनवेन, कारण मीही अजून बनवली नाही आहे, आणि तुमच्यासोबत शेअरही करेन. बऱ्याच गोष्टी त्यांनी शेअर केल्या. दर दर चाकू दर कापा आणि पाय घालला ती उद्या कापा. श्री इकडे बघ बघ खाली सर कट कर. हॅपी 6 मंथ बर्थडे पिल्लू. कुठे गेले इकडे चाकूला हात लाव. हा कापा. आज आम्ही 6 महिन्यांचं झालो. क्रीम क्रीम सारखी फक्त ती घालेल सगळं तोंड. मस्त फक्त फोटो काढाय पडतो ग. फोटो काढ. हॅपी बर्थडे टू यू. गोधडी बघ खाली. बास 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 गोधडी भरली खाली. तर फायनली श्रियांशच्या ओरून झालेला आहे आणि त्याची थीम पण रेडी आहे. शॉर्ट बट स्वीट थीम आहे. आणि कारण मी सांगितलंच मला फोटोग्राफरकडून छान असं सेलिब्रेशन करायचं आहे, म्हणजे जे फोटोज आहेत ते छान करायचे आहेत हाफ बर्थडेचे. केकसुद्धा कस्टमाईज भेटला नाही, पण तो मोमेंट राहायला नको म्हणून तो केक घेतला आणि कट केला. बघता बघता 6 महिने कधी कुठे कसं गेले काहीच समजले नाही. आणि आता पण म्हटलं सिम्पल करावं, पण ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटते. तर ते तुम्हाला आधी डेकोरेशन दाखवते कसं वाटते. इकडे लिहिलेले आहे 5, इकडे लिहिलेलं आहे 6, खाली लिहिलेलं आहे हाफ बर्थडे आणि वर ॲरो काढलाय. म्हणजे त्याने 5व्यातून 6वा महिना कम्प्लीट केलेला आहे. आता त्याला ठेवते आणि त्याचे छान असे फोटोज क्लिक करते.
मला वाटत नव्हतं तो एवढा शांत बसेल, पण तो शांत बसला, एकदम शांत बसला. मला वाटत होतं आता तो पालता पडेल नाही तर तो सरकतो, वर सरकून सरकून तो वरचा एरो तरी घालवेल. बघा त्याची प्रोसेस चालूच होती, पण तो काठापर्यंत होता पण वर काही गेलं नाही आणि छान झालं. म्हणजे मला सगळ्यात जास्त ही थीम आवडली की शॉर्ट बट स्वीट, म्हणजे फक्त 5 म्हणजे नाही का 5 ला 6 मध्ये कन्वर्ट केलं आणि मध्ये 12 ठेवला. आता यामध्ये तुम्ही क्लॉक सुद्धा करू शकता, कारण बरोबर एरो मधला जो होता तो 12 होता आणि वर 12 खाली 6, तर म्हणजे हाफ बर्थडे तो सुद्धा सेलिब्रेट होतो. आता मी छान असा केक कस्टमाइज करून घेईल आणि त्यानंतर म्हणजे स्टुडिओमध्ये जाऊन छान असं त्याचं शूट करेन, केक वगैरे तो स्वतः कट करताना. मग किती त्यांनी राडा केला तरी करू दे, तो मोमेंट परत नाही असं ठरलेलं आहे. प्रद्युम्न येईल 8, 9 किंवा 10 तारखेला जेव्हा त्याला सुट्टी लागतील तेव्हा, मग त्यानंतर त्याला घेऊन जाईन आणि छान छान फोटोज त्याचे क्लिक करेन. तुम्ही सुद्धा अशी छोटीशी थीम करू शकता, छान वाटते. म्हणजे कधी कशाची पण करू शकता, 1, 2, 3, 3, 2, 4. आणि बाळ ना जसं वर सरकायला शिकलंय ना तसं तो पालतं पडायला बंदच झालाय. म्हणजे पहिला पालतं पडायचा पण आता तो आहे तसा वर सरकतो, म्हणजे पालतं पडून नाही सरकत, आहे तसा वर 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 सरकतो. झोपेत तो एकीकडं असतो आणि त्यानंतर जर 1-1.5 तासाने उठून बघितलं ना तर बाळ एकीकडं असतं. त्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं किंवा काय नाही द्यायला सांगितलं. आता ते खीरसुद्धा घरी बनवायची आहे, त्यामुळे मी ती स्वतः बनवेन आणि त्यासोबत तुमच्यासोबतही शेअर करेन. सगळ्यांना प्रश्न पडलेला की मी 6 महिन्यापर्यंत बाळाला काही दिलं का, तर मी बऱ्यापैकी बाळाला गोष्टी नाही दिल्या. आणि हो, तुम्ही ज्यूस वगैरे पण, म्हणजे मी विचारलं ज्यूस वगैरे देऊ शकता का, पण डॉक्टरांचं असं म्हणणं झालं की ज्यूस वगैरे देऊ शकतो पण ज्यूसचा एवढा काही फायदा नाही, जसा डायरेक्ट फ्रूटचा फायदा होतो तसा ज्यूसचा नाही. पण ही आपली चॉईस आहे. एवढी उडशाक पावलांनी आला, बघता बघता 6 महिन्याचा झाला आणि माझं आयुष्य अगदी आनंदाने भरून टाकलं. म्हणजे हे सगळेच फील करत असतील की कुठं कसे बाळासोबत. पहिला प्रश्न पडायचा की दिवस कुठं घालवायचा आणि आता दिवस कुठं जातो हेही समजत नाही. खरंच त्याच्या येण्याने एक घराला वेगळं घर पण येतं असं म्हणायलाही काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग ही एंड करते. असं चॅनलला कनेक्ट राहा. धन्यवाद.